अशी काही चर्चा आहे का अनापूत करणार? नाही, अनापूतची तर आमच्या गावामध्ये तर नाहीयेच, होणार बी नाही. बरं, कारण म्हातारे एक साईड न वळतात, जवान एक साईड न वळतात. म्हाताऱ्याची जी पार्टी राहते ते आतून काड्या करणारी राहते, आणि जवानाची राहते तर जवान आहेत तर तोंडावर बोलतात. या बातमीचे प्रायोजक आहेत श्याम सावंत अकॅडमी, इंडियन आर्मी आणि पोलीस भरतीची निवासी आणि अनिवासी अकॅडमी. यापेक्षा बेस्ट क्वालिटी मिळाल्यास संपूर्ण फी परत देण्याची हमी देणारा वाशिम मधील एकमेव क्लास. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 90 22 20 84 83 आणि 93 09 90 14 86. आजच आपला प्रवेश निश्चित करा. श्याम सावंत अकॅडमी वाशिम. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार मंडळी, वत्स गुलमलाहीच्या सरपंच कसा असावा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2020 वारे आता संपूर्ण वाशिम तालुक्यामध्ये वाहू लागलेले आहेत. हळूहळू वातावरण आता गरम होताना आपण पाहत आहोत. आणि आज मी आलेलो आहे आढावा घेण्याकरता वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायत वारला येथे. वारला या गावची विशेषता सांगायची झाली तर वारला हे वाशिम जिल्ह्यातील एक सुशिक्षित गाव, नोकरदारांचं गाव, नोकरदाराचं जितकं तितकंच सुशिक्षित बेरोजगाराचं असलेलं वारला हे गाव. वाशिम जिल्ह्याच्या पहिल्या शिक्षणाधिकारी शांताबाई शिंदे यांचं हे गाव, नंतर प्रसिद्ध जादूगार विलाल यांचं देखील गाव, असे बरेचसे नावं सांगतील आपल्याला या गावासंदर्भात. परंतु आता नेमकं वारल्याच्या मनात काय आहे, वारल्याचा कसा विकास होणार आहे आणि कसा सरपंच असावा वारल्याचा, ते आपण जनतेच्या मनातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी सगळी इथं रेडी आहे. काकाजी नमस्कार, याच गावचे का आपण? ओके, काय कसं चालू आहे माहोल निवडणुकीचं गावामध्ये? बरं आहे चालू सध्या. आणखीन अजून काही तयारी झाली नाही का? तुमची काही तयारी आहे वाटते शिला वगैरे? नाही, आम्ही इकडे गावाला चाललो. लग्नाला चालली का? काय अपेक्षित आहे वारल्यामध्ये? का आणखी सध्या चालू नाही आहे. सध्या काही ठरलं नाही? सध्या काही ठरलं नाही म्हणतात ते, कारण की सरपंचाचं आरक्षण थोडस रद्द केलं. वारल्याचा विकास हा सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणार असावा. तुमच्या मनात काय अपेक्षा आहेत सरपंचाकडनं? सरपंचाकडनं अशी अपेक्षा आहे की सर्वसाधारण जनतेचं काम करून घेण्याची. बरं, वारल्याचे पाच मूलभूत प्रश्न कोणते? पाच मूलभूत समस्या. पाच मूलभूत समस्या. पहिली प्रश्न म्हणजे पाणी, आणि गावाचा विकास म्हणजे हागणदारी मुक्त झाली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही रोडनं येतो होतो तिथं हागणदारी मुक्तीचं कुठेतरी बोर्ड पाहिलं. हागणदारी मुक्तीचं बोर्ड असते परंतु तेच गाव अद्यापही गोदरी मुक्त झालं नाही. तर वारल्याच्या बाबतीत काय तशी परिस्थिती ते आपण जाणून घेऊयात. काय नाव तुमचं? उमेश नपते. काय करतो आपण? माझे सध्या तर कोरोनाच्या परिस्थितीत मी गावामध्ये आलेलो, औरंगाबादला राहतो. औरंगाबादला काही अभ्यासाच्या निमित्त MPSC साठी राहत असतो. वारल्यामध्ये काही दिवसापूर्वी तर तुम्ही काहीतरी वर्गणी करून एक अभ्यासिका खोलली होती. बरोबर आहे, काही वर्ष म्हणजे एक दोन वर्षासाठी केली होती, परंतु शोकांती काही तिची अशी झालेली आहे की ती सध्या बंद आहे. आम्ही बरेच वेळ प्रयत्न केला परंतु ती काय ओपन झाली नाही, आणि सध्या करणार आश्वासन दिलेले आहे परंतु कधी होणार याची काही शाश्वती दिलेली नाही. सरपंचाच्या पाच क्वालिटी कशा असाव्यात गावाच्या? सरपंचाकडून पाच क्वालिटी नाही, सरपंचाकडून आम्ही बरेच अपेक्षा करायला पाहिजे, कारण ते आमचा अधिकार सुद्धा आहे. पाच क्वालिटी म्हणत आहे तर खूप कमी झालेले आहेत, पण सरपंचाकडून आम्हाला पहिले दोन अपेक्षा पूर्ण करा. या गावामध्ये लायब्ररी आणा, सर्वात मग लायब्ररी असून सुद्धा ती कोणी वाचत नाही, कारण ती वाचनालयासाठी अनुदान असतं शासनात. हां, वास्तविक पाहता आत्ताच मी योगायोग असं आहे की वाचनालयासाठी अनुदान दिलेलं आहे परंतु वाचनालय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावामध्ये व्यायामशाळा, व्यायामशाळा केव्हापासून आणतो आणतो म्हणत मग व्यायामशाळा आलेली नाही आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की या गावात क्रीडांगणासाठी जो खर्च झालेला आहे तो क्रीडांगण काहीच व्यवस्थित नाही, ते क्रीडांगणासाठी व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट अशी की गुरांसाठी हा कोंडवाडा आहे, हा कोंडवाडा कधी व्यवस्थित होणार, या कोंडवाड्यासाठी सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे कोंडवाड्याचा, यांनी उल्लेख केला. हा जो इथे कोंडवाडा इथं बघू शकता तुम्ही, जे काही मुकाट जनावरं असायची पंचकोशीतील ते जनावरं इथे बंदिस्त व्हायची, तर अजूनही तो कोंडवाडा इथे आहे, परंतु त्याची जी अवस्था तुम्ही पाहू शकता. काय म्हणतो निवडणुकीचा माहोल?
सरपंचाला उभं राहायचं वाटतं तुम्हाला? काही तयारी चालू आहे का बाजी? नाही. सरपंच कसा असावा वारल्याचा? सुशिक्षित, काम करणारा. सरपंच सुशिक्षित असावा, काम करणारा असावा, कशा प्रकारचं म्हणजे अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडनं? म्हणजे सर्व गुण संपन्न, सर्व समाजाला चालून. आपण मला सुशिक्षित दिसताय, सर्व गुण संपन्न दिसताय, तयारी आहे का? नाही, आपली नाही तयारी. नाही, तरुणांनी का नाही यावं? तरुणांनी यावं, त्याचा काही विषय नाही. सुरुवात दुसरीकडनं व्हावी. हो, तुमच्याकडून नाही करायची. या गावचे माजी उपसरपंच आपल्या सोबत आहेत. सरपंच साहेब नमस्कार. मागील काही वर्षातले 5 मूलभूत ठळक कामं सांगा जे दिसतील. जो दवाखाना 1909 आपला 2009 मध्ये स्थापन झाला, त्याला स्थापन म्हणजे जागा मिळाली नव्हती, पण आमचे प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 5 लाख रुपये वर्गणी तरतूद करण्यात येऊन आम्ही 3 लाख वर्गणी करून पीएससीचं आता 7.5 कोटीचा दवाखान्याचं काम चालू. नंतर जीवन प्राधिकरण धरण आटलं तर आम्ही ग्रामपंचायतीच्या जीवन धरणातून वारल्या गावाला पाणी पुरवठा सध्या सुरू आहे का? आहे, तर ते सुद्धा आहे, पण जमजा धरण आटलं त्या धरणाच्या ऐवजी आम्ही पाणमळ्याची विहिरीला पाईपलाईन करून ते धरणाचं ती पाण्याची समस्या मिटवली आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 5 लाखाचा आरो प्लॅन झालेला आहे. त्याच्यानंतर गावातले जे सगळे रस्ते इथं तरुणांनी प्रश्न उपस्थित केला व्यायामशाळेचा, व्यायामशाळा गावात आहे? व्यायामशाळा ते हायस्कूलची आहे, त्याच्या हायस्कूल म्हणजे गावाच्या मार्फतच झालेली आहे, पण ती बांधलेली आहे. ग्रामपंचायतीचा जो फंड असतो 14 वित्त आयोगामध्ये देखील त्यासाठी निधी आलेला असतो. व्यायामशाळा असेल, वाचनालय. वाचनालय आणि व्यायामशाळा दोन गोष्टी गावात आहेत का? नाही, वाचनालय आहे, पण ते आता वाचनालय शाळेच्या अध्यक्ष आहे, ते खाजगी शाळेचं आहे, म्हणजे त्यांनी केलेलं आहे. त्यांनी जर मागणी केली त्याबद्दल आता मला माहीत नाही, पण जे आमच्या 14 वित्त आयोगाचं सर्व डिटेल आज माझ्या डायरीत आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगतो. ठीक आहे, तुमचं फ्युचर प्लॅन काय? आता पुढचे माझं प्लॅन आता नवीन तरुणांना आता जे उभे राहतील संधी द्यायची असं यांचं म्हणणं आहे. यावेळेस कुणाला संधी देणार? तर तरुणाला देणार की मग तुमच्यापैकी उभे राहणार आहे तर म्हणा. तर का आपण का आतापर्यंत राहिलो नाही, आपण काहीच नाही. तरुणांनी जर समजा पुढाकार घेतला तर वारल्याचा विकास होईल असं वाटतं? आता त्या विकास तर आतापर्यंत मला करताना एकही दिसला नाही. येथून पुढे जर करतील तर काय सांगा. कसं असायला पाहिजे सरपंच गावचा? गावचा सरपंच चांगला सगळे धरून चालणारा पाहिजे. शाळा महाविद्यालय कोरोनामुळे बंद आहेत, तर त्यामुळे ग्रामपंचायतीचे वारे सध्या वाहू लागले. मित्र, तुझं मतदान आहे का? अजून आलं नाही. 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काय काय मावळ आहे निवडणुकीचा गावामध्ये? निवडणुकीचा मावळ सध्या आला, रंगात आलेला आहे. हा, म्हणजे सरपंच कसं बी असं चालते, पण कामं त्याचे त्यानं त्वरित केले पाहिजे, म्हणजे माणसाला त्याचा अडथळा नाही आला. कोणकोणते कामं सरपंचांनी करायला पाहिजे गावामध्ये? हेच आपले रस्ते वगैरे पाण्याचे. काही वारल्या म्हणजे रस्ते चांगले आहेत? आणसिंग रस्ता खराब आहे थोडा. ग्रामपंचायतीमध्ये येत नाही. बाकीचे रस्ते आहेत बरोबर. सरपंच चांगला असायला पाहिजे, चांगला असायला पाहिजे. चांगला म्हणजे नेमकं युवा पिढीचा? युवा असायला पाहिजे. 5 समस्या वारल्याच्या कोणत्या? पाण्याच्या, आणखी अशा बऱ्याच आहेत ना. अजून मी काय करतो बघा, मी आठ चालवतो. तर नेमकं आता काल आम्ही असरापाड्या गावामध्ये गेलो, तिथेही मीटिंग चालू होती. वारला या गावातून आम्हाला अशी वरवरची चर्चा ऐकायला मिळाली, काय अशी काही चर्चा आहे का अनुभव करणं? नाही, अनापोटची तर आमच्या गावामध्ये तर नाही आहेच, होणार बी नाही. कारण एक म्हातारे एक साईडनं वळतात, जवान एक साईडनं वळतात, आणि अजून तिसरी पार्टी राहते. आता त्या उपसरपंचाने सांगितलं की तरुणाच्या हाती आम्हाला कुठची हे धुरण यायची आहे. तुम्ही म्हणतात म्हातारे एकीकडे वळतायत, हे फक्त तोंडापुरची धरण्याची भाषा आहे. तुमची तयारी आहे का? माझी तर राहणारच नाही, राहणारच नाही ना. पार्टी आता तरुणाची एक आणि म्हाताऱ्याची एक. म्हाताऱ्याची जी पार्टी राहते ती आतून काड्या करणारी राहते, आणि जवानाची राहते ते जवान आहेत तर तोंडावर बोलतात. हां, आणि त्याच्यामुळे जवान एकी कैरी करू शकतात, पण म्हातारी माणसं एकी कवाच करू शकत नाही. जर तुम्ही तर यांचं म्हणणं आहे की तसं काही शक्य नाही अद्याप तरी, पण तसं व्हावं. तर वाशिम जिल्ह्याच्या आणि वारल्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव गजाननराव मस्के आपल्यासोबत आहे. गजीभाऊ, काय पॅनलची तयारी झाली का? चालू आहेत सध्या पॅनलची तयारी.
बैठका चालू आहेत. बैठकामध्ये असं वरवरची माहिती अशी आली की अनापूस करण्याच्या तयारीत गाव आहे. नाही, गावाचे खूप प्रयत्न आहेत आणि माझी त्याच्यात सक्रिय सहभाग आहे अनापूस करण्यासाठी. हो, अनापूससाठी सक्रिय अग्रेसर मीच आहे. जवळपास असं निश्चित 80% चान्स आहेत. प्रयत्न चालू आहेत. त्यात बैठका चालू आहेत. ते पाहिलं आम्ही, ते पाहिलं. त्या धर्तीवर बी लोकांना जरा कसं ते चालू आहे. बघा, गावातून कोणीतरी एक तरुण होत करू, गावाचा सरपंच प्रतिनिधित्व करावं, कारण जेणेकरून कसं सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. वेळोवेळी शेतकऱ्याला फार अडचणी. सध्या वारल्याच्या 5 मूलभूत गरजा कोणत्या आहेत? पाणी, लाईट आणि पांदण रस्ते. गावातल्या रोडपेक्षा पांदण रस्ते महत्वाचे, कारण शेतकऱ्याचे आम्ही शेतकरी वर्ग आहे पूर्ण ग्रामीण भागात, त्याच्यामुळे आम्हाला फार ती समस्या भेडसावी लागली. आणि गावातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये हे कामं काही प्रमाणात म्हणा पूर्ण झालेत की व्हायचे? पूर्ण नाही झालेत, काही प्रमाणात झालेत, पण अजून भरपूर बाकी आहेत. फॉर एक्झाम्पल, आता जर रस्ता समजा सर्वसाधारण पडलं तर तुम्ही चान्स घ्याल, संधी घ्याल का? नाही, संधी आता गावावर सगळं तरुण पिढी काय म्हणते ते, संधी प्रत्येकाला हवी. पण कसं असतं, शेवटी जन्मत आहे, वैयक्तिक कोणाच्या म्हणून मी कधी कधी अशी अपेक्षा ठेवून नाही करत. असं जन्मतावर कसं माझं जर काम आवडलं तर मलाही समोर करतील, त्याचा असा विषय नाही काही. हो, तर सरपंच कसा असावा या वस्तूकुल मला विचार सदरामध्ये आज आपण वारला या गावचा थोडक्यात आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर चांगली गोष्ट आहे, एक सकारात्मक बातमी म्हणता येईल की 80% लोकांचं असं म्हणणं आहे की ही ग्रामपंचायत ते अनुपोज करण्याच्या तयारीत आहेत आणि येणारा जो काही सरपंच आहे तो युवा असावा असंही काहींचं म्हणणं आहे. नक्कीच जर असं काही झालं तर ही एक सकारात्मक बातमी म्हणता येईल. जो काही निवडणुकीवर जो काही खर्च होतो, गावामध्ये जे काही हिवाळ्या सुरू होतात कालांतराने, ते कमी होतील आणि गाव करील ते राव काय असं अशी एक मन आहे. तर त्या मनीचं देखील अंमत झाल्याशिवाय राहणार नाही. तर गावाने जर ठरवलं तर खरोखर बिनविरोध जर उमेदवार दिला तर नक्कीच या 5 वर्षांमध्ये गावाचं चित्र एकंदरीत पालटल्याशिवाय राहत नाही. जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सकुल मलावीसाठी राम धनगर वारला अनसिंग.